उसगाव येथील हनुमान कॉलनी, हिरा कॉलनी, ब्रह्मनाथ कॉलनी, शाहू मिल कॉलनी येथील 33,000 KV हाय टेन्शन विजेची लाईन काढण्याची मागणी करवीर ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी बापट कॅम्प येथील महावितरण कार्यालयासमोर आज ठाकरे गटाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. या लाईनमुळे 4 वर्षापूर्वी शॉक लागून 2 महिला मृत्यूमुखी पडल्या होत्या. ही लाईन काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आली होती, परंतु ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे राहणाऱ्या अनेक कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाला, त्यामुळे ही लाईन काढून टाकण्यात यावी किंवा जमिनी घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. लाईन बाजार येथील सेवा रुग्णालय परिसरात रिकाम्या जागेमधील जुने शेड व खरमातीमुळं सापांची पैदास वाढली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी याच परिसरात एका नागरिकाचा सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू झाला होता. दवाखान्याच्या परिसरात पडलेल्या अडगळीनं नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला. याबाबत सेवा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश कदम यांना आम आदमी पार्टीतर्फे निवेदन देऊन प्रशिक्षण केंद्राच्या आजूबाजूस पडलेल्या जुन्या सामानाची विल्हेवाट लावून साफसफाई करावी, जेणेकरून सापांची पैदास थांबवता येईल अशी मागणी करण्यात आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलाय. BRS ने महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी छोट्या मोठ्या घटक पक्षांना टार्गेट केलंय. याबाबत मुख्यमंत्री पद देऊ, पक्षात या अशी ऑफर दिली होती, पण ती मी नाकारल्याचा खुलासा शेट्टींनी केलाय. मला कोणत्याच पक्षात जायचं नाही, म्हणूनच मी त्यांना नकार दिला. के चंद्रशेखर राव हे 2009 पासून माझे चांगले मित्र आहेत. चंद्रशेखर राव हे प्रामाणिकपणे त्यांचा अजेंडा चालवणार असतील तर त्याबद्दल आम्हाला सहानुभूती वाटेल, असंही शेट्टी म्हणाले. कोल्हापूर जिल्हा बँकेतील विद्वान संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटील यांचा नाच ठेवा असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावलाय. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात स्वाभिमानीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. शिरोळ तालुक्यातील अकिवाटमधील नियोजित सेवा संस्थेला अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला नियमानुसार देता येत नाही असं KDCC चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर AB माने यांनी सांगितल्यानंतर शेट्टी आक्रमक झालेत. स्वाभिमानीकडून बँकेच्या दारात उपोषण सुरू करण्यात आलंय. किल्ले विशाळगडावरील ऐतिहासिक शिवकालीन बुरुज बुधवारी झालेल्या पावसानं पुन्हा ढासळला. पुरातत्व खात्याच्या या दिरंगाईमुळे संभाजीराजे छत्रपती चांगलेच संतापलेत. किल्ले संवर्धनासाठीच्या निधीबाबत कोणतीही चर्चा आणि नियोजन करण्यात येत नाही. पुरातत्व खात्याकडे देखील निधी नसल्यानं ते नियोजन करत नाहीत. यामुळे गडकोट संवर्धनासाठी एक वेगळा महामंडळ सुरू करावा, अन्यथा फोर्ट फेडरेशनला 50 किल्ले दत्तक द्यावे. आम्ही रायगडप्रमाणे इतर किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन करून दाखवू. किल्ले संवर्धनासाठी काम करणारे अनेक दुर्गरक्षक तुम्हाला जे शक्य नाही ते करून दाखवतील, असं संभाजीराजे छत्रपती म्हणालेत. हेरले येथील अक्षय लोखंडे या तरुणाचा 5 जानेवारी रोजी शिरोली सांगली फाटा येथे अपघातात संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी संशयितांना अटक न केल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीनं आज शिरोली MIDC पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. या तरुणाला 4-चाकीनं फरफटत नेल्याची घटना CCTV मध्ये कैद झाली होती. या घटनेला 6 महिने उलटूनही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाहीये. याच्या निषेधार्थ आज हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या दारात मयत अक्षय लोखंडे याच्या प्रतिमेचं पूजन करून न्याय मिळावा यासाठी मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी लवकरात लवकर संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करू असं आश्वासन दिलंय. कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि चेकमेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 1 दिवसीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये श्रीराज भोसले यानं 6.5 गुण मिळवून अजिंक्यपद तर अखिलेश नागरे यानं 6 गुण मिळवून उपविजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत 76 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये फेडरेटेड 29 खेळाडूंचा समावेश होता. 6 गुण मिळवणाऱ्या अभिषेक पाटीलनं 3रा क्रमांक मिळवलाय. तर स्पर्धेसाठी पंच म्हणून शार्दूल तपासे, रोहित पोळ आणि बाबूराव पाटील यांनी काम पाहिलं. सतेज मॅथ स्कॉलर परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती कमी होऊन अभियांत्रिकीचा पाया भक्कम होण्यास मदत होईल असा विश्वास DY पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस पाटील यांनी दिलाय. साळोखे नगर येथील DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे आयोजित सतेज मॅथ स्कॉलर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या परीक्षेला राज्यभरातून सुमारे 2000 विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन तेजस पाटील यांच्या हस्ते आज गौरवण्यात आलं.